श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या म्हणजेच पंचवीस जून रोजी आलेले आहे अंगारक संकष्टी चतुर्थी आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अंगारकी चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं जर तुम्हाला कोणत्याही संकष्टी चतुर्थीचा उपवास व्रत करणं शक्य नसेल तर तुम्ही जर अंगारकी चतुर्थी केली अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं तर संपूर्ण संकष्टी चतुर्थीचं व्रत आपल्याला मिळत असतं आता आपल्या घरामध्ये जी आपली मुलं बाळं असतात किंवा आपल्या कुटुंबातील लहान मोठी जे माणसं असतात तर त्या प्रत्येकासाठी हे अंगारकी चतुर्थीचं व्रत महत्त्वाचं असतं आता मुलं व्रत करू शकत नाही पण गणपती बाप्पा जे आहे ते बुद्धीचे देवता आहेत आणि त्याच्यामुळे आपण म्हणजे आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी मुलांच्या करिअरसाठी हे संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे ते करायचं असतं कारण गणपती बाप्पांची जितकी जास्तीत जास्त सेवा आपण करू त्याचं फळ जे आहे ते, ते आपल्या मुलांना आपल्या कुटुंबातील मुलांना मिळत असतं तर त्याच्यामुळे आपण हे व्रत करणं फार महत्वाचं आहे आता अंगारकी चतुर्थी मंगळवारच्या दिवशी येते ज्यांनी ज्यांना कुणाला संकष्टी चतुर्थीचं व्रत कंटिन्यू करायचं असेल तर अशा व्यक्तींनी अंगारकी चतुर्थीपासून सुद्धा हे व्रत पू ज करायला सुरुवात करू शकता अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि सर्वात पहिली गणपती बाप्पांची पूजा करायची आहे लक्षात ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकवीस तांदळाचा उपाय सांगणार आहे पण हा उपाय तुम्ही तुमच्या घरातील तुमच्या देवघरातील जे गणपती बाप्पांची मूर्ती आहे तिच्या समोर करू शकता किंवा मग मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता पण हा उपाय करत असताना आपले जे दैवत आहे आपल्या मंदि म्हणजे तुम्ही जर मंदिरामध्ये जाऊन करणार असाल तर सर्वात प्रथम आपल्या देवघरातील गणपतीची पूजा करा आणि मगच मंदिरामध्ये जा तर आपल्याला काय करायचं आहे शिशुरभूत व्हायचं आहे गणपती बाप्पांना छान असं स्नान घालायचं आहे म्हणजे पंचामृताने दुधाने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक जो आहे तो गणपती बाप्पांना घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्ही हे सर्व करत असताना गणपती बाप्पांचे स्तोत्र मंत्र गणपती स्तोत्र म्हणू शकता याचं जे तीर्थ आहे ते आपल्या मुलांना पिण्यासाठी देऊ शकता गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष हे म्हणत म्हणत जर तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक केला आणि ते तीर्थ जर आपल्या मुलांना पिण्यासाठी दिलं तर त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तो होतो तर आपल्याला हे सर्व झाल्यानंतर गणपती बाप्पांना गंध अक्षदा फूल अर्पण करायचं आहे जास्वंदीचं फूल असेल तर अतिशय उत्तम त्याच्याबरोबर दुर्वा अर्पण करायची आहे नैवेद्यामध्ये तुम्ही साखर खडीसाखर गुळखोबऱ्याचा नैवेद्य किंवा मग मोदकसुद्धा ठेवू शकतात अशा पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे किंवा मग एखादं फळ ठेवलं तरीसुद्धा हरकत नाही तर या गोष्टींनंतर आपल्याला एकवीस तांदळाचा उपाय करायचा आहे एकवीस तांदळाचा उपाय करण्यासाठी एकवीस अखंड असे कुठेही फुटलेले नसावेत असे आणि तुटलेले नसावेत असे तांदूळ घ्यायचे आहे आणि गणपती बाप्पांचा जो मंत्र तुम्हाला येतो ओम गण गणपते नम किंवा गणपती बाप्पांचा दुसरा कुठला मंत्र असेल तर तो जो तुम्हाला येतो तो मंत्र तुम्ही म्हणू शकता आता मी जे आहे ती ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत करत एकवीस तांदूळ जे आहे म्हणजे एक तांदूळ घ्यायचा गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा एक तांदूळ अर्पण करताना ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणत म्हणत एकवीस वेळा आपण हा मंत्र म्हणायचा आणि गणपतीच्या चरणी हे तांदूळ जे आहे ते आपण अर्पण करून द्यायचे आहेत आणि आपली जी काही इच्छा असेल मुलांच्या संबंधी असेल स्वतःच्या संबंधी असेल पैशांसंबंधी असेल आर्थिक बाबींसंबंधी असेल कर्जासंबंधी असेल अभ्यासाविषयी असेल करिअरविषयी असेल किंवा घरामधील वादविवाद असतील लक्ष्मीप्राप्तीसाठी असेल कर्जमुक्तीसाठी असेल जे कोणती तुमची इच्छा असेल ती इच्छा गणपती बाप्पांना सांगायची आहे नोकरी विषयी असेल व्यवसायाविषयी असेल यासुद्धा गोष्टी तुम्ही सांगू शकता तुम्ही जे काही करत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळावं म्हणून तुम्ही हा उपाय करत आहात आणि हा उपाय नक्कीच सक्सेसफुल होऊ द्या अशी गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने हे एकवीस अक्षता ज्या आहेत त्या गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला अर्पण करायचे आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ केल्यानंतर आपण याच अक्षता ज्या आहेत त्या तुम्ही घरामध्ये जर केलं असेल तर या तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करून येऊ शकता दुसऱ्या दिवशी बुधवारच आहे आणि नसेल शक्य तर आपल्या एखाद्या झाडामध्ये तुम्ही यांना विसर्जित करू शकता तर किंवा मग पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही विसर्जित करून देऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला घरच्या घरी हा एकवीस तांदळाचा उपाय जो आहे तो करायचा आहे मनातील कठीणात कठीण इच्छा सुद्धा या उपायाने पूर्ण होते त्यातल्या त्यात संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यात येते परंतु अंगारक संकष्टी चतुर्थी ही सहा महिन्यातून एकदा येते आणि तो दिवस जो आहे तो उद्या आलेला आहे त्याच्यामुळे उद्याचा जो योग आहे तो अत्यंत शुभ योग आहे त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा त्याचा उपयोग होईल आय होप ही माहिती आवडली असेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद